बँकेचे कर्ज परतफेडीसाठी अवयव विक्रीस काढूनही शासनाने दखल घेतली नसल्याने आता सेनगाव तालुक्यातील गोरेगावसह परिसरातील शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे. 8 डिसेंबर पासून अन्नत्याग आंदोलन सुरू असून रस्त्यावर दूध फेकत विविध घोषणा देत यावेळी शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केलाय. 2 वर्षांपासून सतत दुष्काळी परिस्थितीचा सामना या शेतकऱ्यांना करावा लागतोय. असं असताना सरकारच्या अस्माणी सुलतानी धोरणांमुळे जिल्ह्यातील शेतकरी हा मेटाकुटीला आल्याचं चित्र खरीप हंगामापासून पाहायला मिळतंय. अशा परिस्थितीत गोरेगावसह परिसरातील 10 शेतकऱ्यांकडून आमची किडनी, डोळे, लिव्हर आदी अवयव विकत घेऊन बँक कर्जाची परतफेड करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. मात्र शासनाकडून याबाबत दखल घेण्यात आली नाहीये. आता संबंधित शेतकऱ्यांकडून परत मुख्यमंत्र्यांकडे सरसकट कर्जमाफीची मागणी करण्यात आली असून गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर 8 डिसेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आलंय. सदर आंदोलनाच्या पहिल्या दिवशी येथील मुख्य रस्त्यावर दूध सांडून देत सरकारच्या दुर्लक्षित धोरणाबाबत घोषणा देण्यात आल्या.